सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर शुभम जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज विलिंगडन महाविद्यालय आणि चिंतामण व्यापार महाविद्यालय या ठिकाणी असलेल्या स्वच्छताग्रहाबाबत व स्वच्छ आणि शुद्ध पाणी विद्यार्थ्यांना मिळावे याबाबत डेक्कन एज्युकेशन सोसायटीला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. डॉक्टर जाधव म्हणाले, महाविद्यालयाच्या परिसरातील स्वच्छताग्रहाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तेथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे, त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वच्छ शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध नाही. पाण्याच्या ठिकाणी अस्वच्छता व गंजलेल्या पाईपलाईन्स आहेत. डेक्कन एज्युकेशन संस्था ही पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या संस्थांमधील एक संस्था आहे. गेल्या वर्षी शताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांकडून देणग्याही या ठिकाणी घेण्यात आल्या, पण प्राथमिक सुविधांचा अभाव ही बाब अतिशय निंदनीय असल्याचं डॉक्टर जाधव यांनी सांगितलं आहे. यावेळी कार्याध्यक्ष शुभम ठोंबरे, सांगली शहर अध्यक्ष ऋषिकेश कांबळे, शहर जिल्हा उपाध्यक्ष तेजस पाटील, शहर जिल्हा सरचिटणीस अनिकेत भंडारे, प्रेस मीडिया अध्यक्ष ओंकार सुतार, कुपवाड शहर अध्यक्ष अमोल पाटील, सरचिटणीस ब्रजेश पडिया, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष प्रीतम कांबळे, शहर कार्याध्यक्ष योगिराज सिंह रजपूत, सोशल मीडिया अध्यक्ष समीर टपाल आदी विद्यार्थी आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालय व विलिंगडन महाविद्यालय इथे स्वच्छतागृह व स्वच्छ पाण्यासाठी आज आम्ही इथं संस्थेला निवेदन दिलेलं आहे. चिंतामणराव व्यापार महाविद्यालयामध्ये गेले अनेक महिने विद्यार्थ्यांचं स्वच्छतागृह बंद आहे, तसेच विलिंगडनमध्ये स्वच्छ पाणी अजिबात नाही आहे. तिथं अस्वच्छता आहे, तसेच तिथं जी पाईपलाईन आहे ती पूर्णपणे गंजलेली आहे. गेल्याच वर्षी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे शताब्दी वर्ष झालं, त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांकडून देणगी स्वरूपात पैसे देण्यात आले, तरी देखील ही प्राथमिक सुविधा या महाविद्यालयामध्ये नाही, या संस्थेमध्ये नाही, ही बाब अतिशय निंदनीय आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो व त्यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे, पुढच्या 8 दिवसांमध्ये जर ह्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून आंदोलन करण्याचा इशारा आम्ही दिलेला आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.